राष्ट्रमाता जिजाऊ सार्वजनिक दिवाळी पाडवा सर्वांनी देशभर साजरा करावा आणि समाजापुढील आदर्श दृढ करावा यासाठी मेरे देश में मेरा अपना घर या आंदोलनाने हुतात्मा स्मारकात हा प्रस्ताव ठेवून आग्रह केलाय. आज देशातील कोवळ्या मुलींवर देखील अत्याचार होताना सर्वांना दुःख होतं. कायद्याने सर्व प्रश्न सोडणार नाहीत. कल्याणाच्या सुभेदारांच्या सुनेला महाराजांनी दिलेला सन्मान जिजामातेच्या संस्कारामुळे शक्य झाला. देशात शिक्षणाचा प्रचार वाढला पाहिजे, परंतु देशातील मोठी लोकसंख्या चेतना रेषेखाली वावरते. त्यामुळे देशात सजणाऱ्या होणाऱ्या निर्धर्मी दिवाळीचं महत्त्व जगभर अधिक मोठं व्हावे म्हणून राजमाता जिजाऊ सार्वजनिक दिवाळी पाडवा साजरा करण्यात येणार आहे आणि सर्व नागरिकांनी असा पाडवा केला पाहिजे अशी आग्रही भूमिका संघटनेने केली आहे. शिवाजी महाराजांवर अतिशय चांगले संस्कार राष्ट्रमाता जिजाऊ यांनी केले, त्यामुळे शिवाजी महाराज आणि जिजामाता हे देशाचे दीपस्तंभ आदर्श आहेत. लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेश उत्सव सुरू केला, त्याप्रमाणे राष्ट्रमाता जिजाऊ सार्वजनिक दिवाळी गुढीपाडवा साजरा व्हावा यासाठी संघटनेचे प्रयत्न सुरू आहेत. समाजापुढील आदर्श दृढ करावा यासाठी मेरे देश में मेरा अपना घर आंदोलनाने हुतात्मा स्मारकात प्रस्ताव ठेवून हा आग्रह केला आहे. आजच्या कार्यक्रमात ओम कदम, प्रकाश थोरात, विठ्ठल सुरम, अंबिका नागुल, हिराबाई ज्ञानप्पा, जालिंदर बोरुडे, अशोक सब्बन, मेहबूब शेख, शाहीर कानू सुंबे, कॉम्रेड बाबा अरगडे, ॲडव्होकेट कारभारी गवळी इत्यादींनी आपले विचार मांडले. मेरे देश में मेरा अपना घर आंदोलनाच्या वतीने आपणा सर्वांना या दिवाळीच्या शुभेच्छा. आज या ठिकाणी हुतात्मा स्मारकामध्ये आम्ही दोन कार्यक्रम केलेले आहेत. पहिली गोष्ट म्हणजे या ठिकाणी आम्ही असा निर्णय केला की प्रत्येक दिवाळी जी दरवर्षी येते, ह्या दिवाळीचा जो पाडवा आहे हा पाडवा राजमाता जिजाऊ यांच्या नावाने साजरा करायचा. सार्वजनिक स्वरूपाचा हा पाडवा आम्ही साजरा करणार आहोत आणि लोकांना देखील आमची विनंती आहे की दिवाळीचा जो पाडवा आहे तो पाडवा राजमाता जिजाऊ सार्वजनिक दिवाळी पाडवा महोत्सव म्हणून सगळ्यांनी साजरा करावा आणि प्रत्येकाने आपल्या घरावर अशी गुढी उभारली पाहिजे. जिजाऊचं कौतुक याच्यासाठी की शिवाजी महाराजांच्या दरबारामध्ये कल्याणच्या सुभेदाराची सून आणण्यात आली होती आणि त्यांनी त्या महिलेला मानवंदना दिली आणि त्या ठिकाणी असं म्हटलं की त्या महिलेसारखे जर शिवाजी महाराज त्यांच्या पोटी जर जन्माला आले तर त्यांच्यासारखेच ते अतिशय सुंदर झाले असते असं त्यांचं म्हणणं होतं. आणि या देशामध्ये महिलेला जो सन्मान दिला तो शिवाजी महाराजांनी दिला महिलेला त्याचं कारण जिजाऊने केलेले संस्कार. आणि आज आपण देशामध्ये बघतो कोपर्टीचं प्रकरण घडलं, दिल्लीला घडलं, 6 वर्षाच्या छोट्या मुलीवर म्हातारे माणसं ज्यावेळेला अत्याचार करतात त्यावेळेला आम्हाला लाज वाटते, पुरुष म्हणून लाज वाटते. आणि या देशामधून ही पुरुष प्रधान संस्कृती आहे, हा जो पाशवी प्रकार आहे हा आम्हाला या देशातून संपवायचा आहे. आणि म्हणून राजमाता जिजाऊच्या नावाने आम्हाला हा पाडवा देशामध्ये साजरा करायचा आहे. दिवाळी ही धर्मनिरपेक्ष अशा प्रकारचा सण आहे, हा भारतात साजरा केला जातो, जगभर केला जातो आणि उन्नत चेतनेचं जे प्रतीक आहे ती दिवाळी आहे. आणि म्हणून दुसरी जी गोष्ट आम्ही केली तर राष्ट्रधर्म भारतीय राष्ट्रधर्माची या ठिकाणी आम्ही घोषणा केलेली आहे. भारतीय संविधानापेक्षा आणि भारतीय राष्ट्रधर्मापेक्षा देशामध्ये कुठलाही धर्म श्रेष्ठ नाही. हिंदू असेल, मुस्लिम असेल, शीख असेल, ईसाई असेल, कोणी असतील वगैरे वगैरे, ख्रिश्चन असतील, त्यांचे धर्म त्यांच्या दाराच्या आत. परंतु या देशामध्ये भारतीय राष्ट्रधर्माचा जो श्रेष्ठ धर्म आहे तो महिलांचा सन्मान करतो. आता असं दिसतंय की नगर जिल्ह्यामध्ये हा अत्याचार कसं जाहीर करा असं इथपर्यंत आपली मजल दिलेली आहे. वास्तविक पाहता हे सगळं थांबवायचं असेल तर माणसाची मानसिकता बदलण्याची गरज आहे. तो कुठल्या जातीचा आहे, तो कुठल्या धर्माचा आहे याला काही अर्थ नाही. गुन्हेगाराची जात आणि धर्म अलग असत नाही, त्याची जात आणि त्याचा धर्मच गुन्हेगार आहे. हे थांबवायचं असेल तर छत्रपती शिवाजी आणि जिजाऊ यांचा आदर्श आपण लोकांच्या पुढे ठेवला पाहिजे. दुसरी गोष्ट अशी की या निमित्तानं आम्ही ज्या काही आता इथं ज्योत पेटवली, पणत्या लावल्या दीपावलीच्या मुहूर्तावर, तर ह्या अनेक हुतात्म्यांना वाहिलेली श्रद्धांजली आहे. महाराष्ट्रामध्ये अलीकडच्या काळामध्ये पानसरे, कलबुर्गी आणि दाभोळकर आणि त्याच्यानंतर शंकर उभेसारखं अशी माणसं गेलेली आहे. तर खरं म्हणजे यांच्या याला का मानवंदना करायची, तर त्यांनी जे मानवतेसाठी काम केलेलं आहे ते पुढं आपल्याला करायचं आहे, ते मोठ्या प्रमाणात होईल अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो.
प्रतिनिधी शाहिद शेख, ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, पुणे मेट्रो, महानगराची लाईफलाईन, अहमदनगर.